नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत ठाणे शहर पोलीस शिपाईचा पेपर बघा आपले दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका विश्लेषण शेरीज चालू झालेली आहे त्यामधील आज आपण बघणार आहोत ठाणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीस चा पेपर त्यामधील गणिताचे प्रश्न गणिताचे प्रश्न, प्रश्न।, प्रश्न सोपे होते आणि कमी होते त्यातल्या त्यात बघा सोप्या पद्धतीने कसं सोडवायचे एक दोन प्रश्न आहेत जे तुम्हाला समजले नसेल किंवा तुम्हाला सोडवता आले नसेल ज्यांना आले नसेल त्यांनी आता लक्ष द्या शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्कीच तुमचा फायदा होईल ठीक आहे चला चालू करूयात चला सेशनला पटकन लाईक करून घ्यायचे आणि पटापट -पड़ लिंक शेअर करायचे जेणेकरून सगळ्यांचे हे प्रश्न क्लिअर होऊन जाईल मे मेन महत्वाचे काय आहेत कन्सेप्ट आहेत कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुमचे सर्व प्रकारचे डाउट क्लिअर होऊन जातील प्रश्न तुम्हाला सोपे जातील समजलंय तर जास्तीत जास्त लिंक आपली सेशन जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला पटापट लाईक करूनच आत यायचे लाईक करून आत यायचे आणि सगळं काही शिकून जायचंय कन्सेप्ट क्लिअर करून जायचं ठीक आहे बघा प्रश्न चालू करण्याआधी पोलीस भरती दोन हजार तेवीस साठी आपली लक्ष ब्या चालू झालेली आहे त्याची फी आहे दोन हजार पाचशे रुपये ज्यालाही जॉईन करायचे असेल लवकरात लवकर जॉईन करून घ्या आता बघा तीन चार टॉपिक झालेले आहेत जास्त अजून टॉपिक झालेलं नाही लवकरात लवकर जॉईन केली तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे टॉपिक जे झालेले आहेत ते तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये बघा आणि नंतर लाईव्हला पटकन जॉईन होऊन घ्या ठीक आहे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती माहितीच आहेत दररोज चार तास लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग तुम्ही एक वर्षापर्यंत किती वेळा बघू शकता जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका संचय भेटून जाईल डाऊट सेशन होतं आपल्या इकडं आणि मेन महत्वाचं प्रत्येक टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात समजलंय प्रश्नांकडे जाऊया पहिला प्रश्न बघा बेरीज वजा बाकीचा प्रश्न आहे चार हजार एकशे बहात्तर प्लस प्रश्नचिन्ह वजा सोळाशे शहाण्णव बरोबर तीन हजार शहाण्णव तर प्रश्नचिन्हांच्या जागी काय अंक येईल कोणती संख्या येईल तर बघा सोपा प्रश्न जरी वाटतो तरी पण भरपूर जण बेरीज वजाबाकी करताना चुकतात कळलं आता बघा सोप्पं सांगतो मी सगळ्यात पहिलं काय करायचं हा वजा सोळाशे शहाण्णव इकडे गेल्यावर काय होणार प्लस होणार आपण इथं डायरेक्ट एक्स म्हणू तीन हजार शहाण्णव आहे बरोबर हा वजा आहे <coughs> <coughs> इकडे आल्यानंतर प्लस होणार किती होणार सोळाशे शहाण्णव नंतर हा प्लस आहे तो तिकडे गेल्यावर मायनस होणार ठीक आहे इकडे किती है? एक हजार चार हजार एकशे बहात्तर प्लस एक्स बरोबर यांची बेरीज करून घ्या सा, सहा सहा बारा एक हातचा नऊ नऊ अठरा एकोणीस एक हातचा सहा एक सात तीन आणि चार किती आले चार हजार सातशे ब्याण्णव याच्यातून हे वजा करा आता हे काय इकडं प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस एक्स बरोबर चार हजार एकशे बहात्तर वजा करा दोनातून दोन गेले शून्य नवातून सात गेले सहा सातून एक गेला नवातून सात गेले दोन सातातून एक गेला सहा किती उरले सहाशे वीस म्हणजे त्या प्रश्न चिन्हाच्या जागी जर सहाशे वीस टाकलं तर उत्तर किती येणार आहे तीन हजार शहाण्णव समजलं काय केलं जे इकडं बरोबर चिन्हाच्या जे डावी बाजूला संख्या असते त्याची क्रिया काय होते उलटी होती प्लस असेल तर मायनस होतो मायनस असेल तर प्लस होतो समजलं डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे नेताना किंवा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे नेताना दोन्ही वेळेस काय होते चिन्ह चेंज होतं गुणिले असेल तर भागिले होतं भागिले असेल तर गुणिले होतं कळलं फक्त ह्या बाजूकडून ह्या बाजूकडेच नाही तर ह्या बाजूकडून ह्या बाजूकडं नेल्यानंतर सुद्धा चिन्ह असतं ते चेंज होत कळलं गुणाकारचं भागाकार भागाकारचं गुणाकार बेरीजची वजाबाकी वजाबाकीची बेरीज कळलं पुढचा प्रश्न बघा पस्तीस गुणिले बत्तीस गुणिले सदतीस गुणिले सत्तेचाळीस गुणिले छप्पन्न गुणिले चौसष्ट वरील संख्यांचा गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक कोणता एकक स्थानचा अंक कोणता येणार आता तुम्ही सगळा गुणाकार करत बसणार असा सगळा गुणाकार केला तर पंधरा वीस मिनिटं जातील तिथं कळलं एवढा मोठा गुणाकार येईल तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा संख्यांचा गुणाकार करायचा आहे सहा संख्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा पाच वेळा गुणाकार करावा लागेल पाच वेळा गुणाकार करताना तुमचा एक जरी अंक चुकला उत्तर चुकून जाईल मेन कन्सेप्ट आहे बघा आता काय सांगतोय सर्व गुणाकार करणार नाही तरी सुद्धा उत्तर सांगाल काय उत्तर पहिलंच बघा तुम्ही पस्तीस गुणिले बत्तीस पाच गुणिले दोन केलं किती येते दहा येतं पाच गुणिले दोन किती आलं दहा एकक स्थानचा अंक काय आला शून्य आता या शून्याला जर तुम्ही पुढच्या सातने गुणलं तरी सुद्धा काय येणार शून्य येणार पुढच्या सातने नि गुणलं सहाने गुणलं चारने गुणलं तरी काय येणार शून्य येणार एवढा गुणाकार करायची गरज नाही ऑप्शन नंबर दोन या सगळ्यांचा गुणाकार पाहिजे तर करून बघा शेवटचा अंक एकक स्थानचा अंक काय येणार शून्य येणार समजलं मेन महत्वाचा कन्सेप्ट आहे कन्सेप्ट काय होती सगळ्यांचा गुणाकार करायचा नाही आपल्याला फक्त एकक स्थानचा सांगितलं ना मग सगळ्यांचा तुम्ही इकडून जरी गुणाकार करून आले सहा चोख चोवीस शेवटी चार नंतर चारला सात नि गुणलं अठ्ठावीस शेवटी आठ नंतर परत सात ला गुणलं सातेठी छप्पन शेवटी सहा नंतर परत दोन गुणलं सहा दोन्ही बारा शेवटी दोन आलं परत पाच गुणलं तर शेवटी शून्यच येणार शेवटी काय येणार शून्य येणार शंभर टक्के मग तुम्ही इकडून जरी गुणाकार केला किंवा के तिकडून जरी केला कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं उत्तर काय येणार रे शून्य येणार ही आहे कन्सेप्ट कळलं कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं उत्तर शून्य येणार चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्यायचंय पटकन कळलं जर इथं कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर लाईक करायला काय होत तुम्हाला ठीक आहे लाईक करून घ्यायचंय पडापट चला पुढचा प्रश्न बघू सात ने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशे पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती सात ने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशे पर्यंतच्या संख्यांची सरासरी आता सात ने भाग जाणारा संख्या काढायच्या एक एक आणि त्यांची बेरीज करून मग नंतर तुम्हाला सरासरी काढायची खूप वेळ लागेल आता बघा कन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला एक ते शंभर मधील संख्या काढावं लागतील एक ते दोनशे मधील कळलं सगळ्यात पहिलं जर तुम्हाला दोनशे पर्यंत सात ने भाग जाणार संख्या काढायची असेल तर दोनशेला सात ने भाग द्या तुम्हाला एकूण संख्या भेटून जातील बघा सात दुने चौदा साठ झाले सातेआठी छप्पन्न म्हणजे एक ते दोनशे मध्ये सात ने भाग जाणार एकूण संख्या किती आहेत अठ्ठावीस संख्या आहे मग जर तुम्हाला जर शेवटची संख्या काढायची असेल तर अठ्ठावीस ने गुणिले सात करा अठ्ठावीस गुणिले सात केलं काय आलं बघा सातेठी छप्पन्न पाच सातचे सात दोन चौदा पाच एकोणीस म्हणजे एकशे शहाण्णव ही येणार शेवटची संख्या एकशे शहाण्णव काय येणार शेवटची संख्या सात ने भाग आहे दोनशे मधली आता तुम्हाला एक ते शंभर मधल्या काढाव्या लागतील आणि त्या मायनस करावं लागेल कळलं आता एक ते शंभर मध्ये सेम याच प्रमाणे शंभर भागेले सात केलं सात एके सात तीन उरले सात चोक अठ्ठावीस म्हणजेच एक ते शंभर मध्ये चौदा संख्या आहेत पण तुम्हाला त्या घ्यायच्या नाहीत शंभरच्या पुढची घ्यायची मग ही चौदा न घेता इथं जसं आपण अठ्ठावीस गुणलं इथ चौदा न घेता पंधरा घ्यायचंय पंधरा गुणिले सात किती आले एकशे पाच बघा शंभरच्या पुढील भाग जाणारी पहिली संख्या येणार एकशे पाच आणि दोनशे पर्यंत शंभर दोनशे पर्यंत सात भाग सात ने भाग जाणारी संख्या शेवटची येणार एकशे शहाण्णव तुम्हाला काढायची काय सरासरी सरासरी काढायची असेल तर काय करणार पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन तुम्हाला सरासरी भेटून जाणार कळलं बघा यांची बेरीज केली किती आली पाचन सहा अकरा नऊन एक दहा तीन तीनशे एक भागेले दोन तीनशे एक ला दोन ने भाग द्या बे, बे एक बे एक उरला दहा झाले बे पंच दहा एकला भाग जात नाही शून्य दिला शून्य घेतला पॉईंट घेतला बे पंच दहा म्हणजे काय आलं उत्तर तुमचं एकशे पन्नास पॉईंट पाच उत्तर समजलं समजलं काय केलंय पहिला आपण दोनशे पर्यंत सात भाग सात ने भाग जाणारी संख्या कोणती ती काढली दोनशेला डायरेक्ट सात ने भाग दिला अठ्ठावीस कळलं मग अठ्ठावीस गुणिले सात केलं अठ्ठावीस गुणिले सात केल्यानंतर आपल्याला हे कळलं सात ने भाग जाणारी दोनशे पर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे एकशे शहाण्णव त्यापेक्षा मोठी भेटणार नाही कळलं आता तुम्हाला शंभर ते दोनशे पर्यंतच्या काढायच्यात मग आता शंभरला जर सात ने भाग दिला किती आले चौदा पण जर चौदा गुण्हे सात केलं तर ती शंभरच्या आतली म्हणून आपल्याला शंभरच्या पुढची पाहिजे म्हणून आपण पंधरा गुण्ले सात केलं किती आले एकशे पाच या एकशे पाच शंभरच्या पुढील पहिली सात सात ने भाग जाणारी पहिली संख्या कोणती असणार एकशे पाच दोनशे पर्यंत शेवटची संख्या कोणती येणार एकशे शहाण्णव दोघांची बेरीज केलं भागिले दोन तुम्हाला सरासरी भेटून गेला जर एकूण संख्या काढायच्या असत्या एकूण संख्यांची बेरीज काढायची असती तरी सुद्धा आलं कळलं चला व्हिडिओला आवडत असेल तर लाईक करायचं पटापट -पड़ लाईक करून पुढे यायचे समजलं पुढचा प्रश्न बरा बघा एका विद्यार्थ्याने एका संख्येला तीन ने ऐवजी तीन ने भागले तर उत्तर तीन येते तर ती मूळ संख्या कोणती बघा अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचंय एकदम सोपी एकदम खतरनाक एकदम मस्त ट्रिक सांगते ह्याला गुणण्याऐवजी भागलं ह्याला प्लस करायच्या ऐवजी वजा केलं अशा गणितामध्ये काय करायचं दुसऱ्या वाक्याकडे लक्ष द्यायचं दुसरं वाक्य काय सांगितलं ऐवजी त्याच्या पुढचं काय तीन ने भागले तर उत्तर तीन येते भागले तर उत्तर तीन येते जे पण क्रिया असेल ना त्याची करायची उलटी क्रिया तीन ने भागले तर तीन येते मग आपण तीन ने गुणून टाकू तीन गुणिले तीन किती येते नऊ मग ती असणार मूळ संख्या ऑप्शन नंबर दोन समजले अशा प्रकारचं कोणतंही गणित घ्या कोणतंही तीनने ने भागलं तर तीन येतं तीनने गुणलं जी पण क्रिया असेल त्याच्या करायची उलटी प्लस असेल तर मायनस करायचं मायनस असेल तर प्लस भागिले असेल तर गुणिले गुणिले असेल तर भागिले ती मूळ संख्या तुम्हाला इथंच भेटून जाईल बाकी कुठं बघायची गरज नाही कळलं हा जर तुम्हाला मूळ संख्या विचारली तर नऊ तुम्हाला सांगितलं असतं जर खरं उत्तर काय तर काय केलं असतं मूळ संख्येला तीनने गुणलं ना मग इथं तीन ने गुणून नऊ त्रिक सत्तावीस खरं उत्तर आलं असं सत्तावीस खोट उत्तर इथं तीन आहे समजलंय कळलं पुढचा प्रश्न बघू दहा रुपयांच्या बंडलामध्ये एक्क्याण्णव दोनशे छत्तीस या नंबर पासून सलग एक्क्याण्णव तीनशे सोळा या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत तर त्या बंडलामध्ये एकूण रक्कम किती बघा नोटांच्या बंडलाची रक्कम काढलं पाहिजे बघा नोटांचा बंडल आहे आता हे गणित सोडवताना एकच गोष्ट नीट लक्षात ठेवायची बेसिक कन्सेप्ट याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल त्याचं उत्तर येईल बघा आता भरपूर जण काय करतात मोठ्या संख्येतून एक्क्याण्णव तीनशे सोळा मधून लहान संख्या वजा करतात एक्क्याण्णव दोनशे छत्तीस बघा सहातून सहा गेले शून्य अकरातून तीन गेले आठ सात तीनातून तीन गेले शून्य किती आलं ऐंशी किती रुपयाची नोट आहे दहा रुपयाची ऐंशी गुणिले दहा किती आलं आठशे भरपूर जण असं सोडवतात किती आलं आठशे पट आणि पटकन आठशे दिसते आठशेला टिक करून रिकामी होतात उत्तर किती आलं आठशे बरोबर का अरे बरोबर का कन्सेप्ट क्लिअर नाही ना आम्हाला काय माहिती प्लस एक का करायचंय आम्हाला काय माहिती प्लस एक का करायचं कळलं अशी तुम्ही जेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता त्यावेळेस तुम्हाला प्लस एक करावाच लागतो किती आले एक्क्याऐंशी टोटल नोट असणार एक्क्याऐंशी जेवढ्या रुपयाची नोट आहे त्या रुपयाने काय करायचंय गुणायचे किती रुपये असणार आठशे दहा रुपये किती असणार आठशे दहा ऑप्शन नंबर एक समजलं आठशे येणार नाही किती येणार आठशे दहा रुपये प्लस एक का करायचं जेव्हाही तुम्ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता तेव्हा ही जी लहान संख्या आहे ती धरली जात नाही ही धरली जात नाही त्याचा त्याची वजा बाकी होऊन जाते म्हणून तिथं प्लस एक करतो पाहिजे असेल कन्सेप्ट तर आपली बॅच जॉईन करायची सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील तिथं समजलंय समजलंय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं या असणार तुमच्या एकूण नोटा एक्याऐंशी काय असणार एकूण नोटा मग जेवढ्या रुपयाची नोट असेल तेवढ्या रुपयाने गुणून टाकायचे उत्तर येऊन झालं समजलं चला पुढचा प्रश्न बघा तीन पुस्तकांची सरासरी किंमत तीस रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत वीस रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती भरपूर जण काय करतात तीस वजा वीस किंवा तीस वीस पन्नास काहीतरी करतात कुठून तरी अंतात उत्तर तसं नाही करायचंय तीन पुस्तकांची सरासरी दिली मग तीन पुस्तकांची एकूण किंमत काढली तीन गुणिले तीस किती आले नव्वद रुपये ही काय आली तीन पुस्तकांची एकूण किंमत आता त्यापैकी दोन पुस्तकांची त्या सरासरी दिली वीस वीस गुणिले दोन किती आले चाळीस रुपये ही आली दोन पुस्तकांची किंमत तुम्हाला विचारलं तिसरं या नव्वद मध्ये ह्या दोन पुस्तकांची पण आहे आणि तिसऱ्याची पण आहे मग त्या तीन मधून या दोन पुस्तकांची वजा केली तुम्हाला तिसरं पुस्तक भेटून जाईल किती रुपयाचं असेल ते पन्नास रुपये ऑप्शन नंबर दोन समजला का ऑप्शन नंबर दोन समजलंय चला पुढचा प्रश्न बघू <coughs> भाऊ व बहिणी यांच्या वयांचे गुणोत्तर चारस पाच आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती बघा हा प्रश्न सगळ्यांचा बरोबर येईल कारण आपली ट्रिक माहिती आहे सगळ्यांना इथं मी लिहितो भाऊ इथं लिहितो बहीण भाऊचं गुणोत्तर काय चार बहिणीचं काय पाच वय कोणाचं दिले बहिणीच किती दिले तीस तीस हे पाच चा किती पट आहे सहा पट भावाचं वय सुद्धा काय असणार सहा पट कारण हे कश्यात समान गुणोत्तरात आहेत त्यांचं गुणोत्तर समान असेल तर पट सुद्धा समान करायचे सहा चूक किती झाले चोवीस मग भावाचं वय किती असणार चोवीस वर्ष ऑप्शन नंबर एक कळला भावाचं वय किती असणार चोवीस वर्ष पुढचा प्रश्न बघा जर तीन कागद टाइप करण्यासाठी चाळीस मिनिटं लागतात तर पंधरा कागद टाइप करण्यासाठी किती वेळ लागेल ऑप्शन बघा दोन तास चाळीस मिनिटं तीन तास वीस मिनिटं तीन तास चाळीस मिनिटं दोन तास वीस मिनट आता तुम्हाला इथं तास मिनिटात दिले सगळ्यात पहिला किती वेळ लागतो ते काढू नंतर आपल्याला तास मिनिटात करते बघा मी इथं लिहितो कागद इकडं लिहितो मिनिटे बघा तीन कागद टाईप करायला किती मिनिटं लागतात ते चाळीस मग पंधरा कागद टाईप करायला किती वेळ लागेल बघा कागदांची संख्या किती झाली पाच पड झाली कशा आहेत ते समान गुणोत्तरात आहेत मग हे सुद्धा काय होणार पाच पट होईल वेळ सुद्धा काय लागणार आहे पाच पट कळलं मग बघा चाळीस गुणिले पाच किती आले दोनशे म्हणजे दोनशे काय लागणार दोनशे मिनिटे ऑप्शन मध्ये दोनशे आहे का नाहीये मिनिटे नाही तासामध्ये आपण ह्याला जर तासामध्ये कन्व्हर्ट केलं तर बघा तीन तासाचे मिनिटे किती आठ सहा त्रिक अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक वजा केले म्हणजेच इथं तीन तास आले आणि राहिले किती वीस मिनिट म्हणजे ऑप्शन नंबर दोन बघा तीन तास वीस मिनिटे लागणार आहे पंधरा कागद टाइप करण्यासाठी किती वेळ लागेल तीन तास वीस मिनिटे समजलंय अशा प्रकारचे होते ठाणे शहर पोलीस शिपाईचा पेपर त्यामधले गणित कमी गणित होते आठच गणित होते समजलं हा आता बघा आपली दोन हजार तेवीस साठी पोलीस भरतीसाठी लक्ष व्याज चालू झाली आहे ती आहे दोन हजार पाचशे रुपये ज्यालाही लावायचे असेल त्यांनी लवकरात लवकर लावून घ्या नक्कीच फायदा होणार आहे चला आपले आजचे प्रश्न संपलेत पुढचा कोणत्या जिल्ह्यावर तुम्हाला पाहिजे असेल कमेंट बॉक्स मध्ये भरून टाकायचे सगळ्यांनी सांगायचंय पटकन कोणत्या जिल्ह्याचं पाहिजे तुम्हाला विश्लेषण त्या जिल्ह्याचं पहिलं होईल समजलं जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजेत जेवढ्या जास्त कमेंट येतील त्याचनुसार आपण जिल्हा जिल्ह्याचे विश्लेषण घेऊन येणार आहे ठीक आहे त्यासाठी काय करायचंय तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचे आणि सर्वांनी लाईक करून टाकायचंय लाईक केल्याशिवाय जायचंच नाहीये समजलं चला इथंच थांबूया थँक यू जय हिंद